संबंधित विद्यार्थिनी देखील वैद्यकीय शिक्षण घेत असताना तिच्या भावनांचा आदर करणं देखील तितकंच गरजेचं होतं. राज्य महिला आयोग या घटनेचा पाठपुरावा करून आरोपींवरती कडक कारवाई व्हावी यासाठी पोलिसांना देखील सूचना दिलेल्या आहेत. नांदेड येथे महिपाल पिंपरी येथे एका वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची हत्या तिच्याच कुटुंबातील सदस्यांनी केल्याने ही घटना अतिशय निंदनीय, अमानवी आणि माणुसकीला काळीमा फसणारी आहे. नात्यातील मुलाशी असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून संबंधित विद्यार्थिनीचे वडील, सक्का भाऊ, दोन चुलत भाऊ, मामा या 5 जणांनी मिळून या विद्यार्थिनीची हत्या केली. मृतदेह जाळल्यानंतर त्याची राख पाण्यामध्ये टाकून दिली आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. संबंधित आरोपींवरती निमगाव पोलीस स्टेशनमध्ये 302 अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत. खरं तर कुटुंबियांची मुलींच्या बाबत अनेक स्वप्न असतात आणि मुली ती स्वप्न साकार करतात, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतात. संबंधित विद्यार्थिनी देखील वैद्यकीय शिक्षण घेत असताना तिच्या भावनांचा आदर करणं देखील तितकंच गरजेचं होतं. किंवा कुटुंबातील काही वाद, काही प्रश्न असतील तर ते सामंजस्याने आणि समोपचाराने मिटावेत ही अपेक्षा असते. पण अशी घटना न घडता यामध्ये टोकाचं पाऊल कुटुंबियांनी उचललेलं आहे आणि निश्चितच ही घटना निंदनीय आहे. राज्य महिला आयोग या घटनेचा पाठपुरावा करून आरोपींवरती कडक कारवाई व्हावी यासाठी पोलिसांना देखील सूचना दिलेल्या आहेत. नांदेड SP यामध्ये वैयक्तिक लक्ष घालून आरोपींवरती कडक कारवाई होण्यासाठी स्वतः प्रयत्न करत आहेत. समाजामध्ये अशा घटना घडूच नये यासाठी कायदा सुव्यवस्था तर आहेत, पण माणूस म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं फार गरजेचं आहे.